नमस्कार मैत्रिणींनो, मराठी दीक्षा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर या आधीच्या व्हिडिओ मध्ये ग्लिसरीन पावसाळ्यात कसं यूज करावं हे मी तुमच्याशी शेअर केलं आहे, ड्राय स्किन साठी आणि ऑइली स्किन साठी। तर आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की पावसाळ्यात जायफळ तुम्ही कसं यूज करावं, नॉट इव्हन पावसाळ्यात तुम्ही जायफळ कशासाठी आणि कसं यूज करू शकता ते मी शेअर करणार आहे। जायफळ म्हटलं तर मसाल्याचा हा पदार्थ असतो, मसाल्यामध्ये टेस्ट देतो, तसंच तो स्किन साठी खूप बेस्ट असतो। जर रेग्युलर कंटिन्यू चांगल्या पद्धतीने जर तुम्ही जायफळ तुमच्या स्किनवर लावलं तर स्किनवरचे जे डाग असतात, पिगमेंटेशन असतं, मेलाझ्मा असतो, 100% कमी होतो। खूप सारे कमेंट्स असे असतात किंवा खूप सारे बायकांचे हे प्रश्न असतात की आम्ही एवढ्या एवढ्या दिवस लावलं आम्हाला काही फरक नाही पडला। हे बघा, कोणतीही वस्तू किंवा कोणती रेमेडी लावण्याआधी तुम्ही बघून घ्यायचा की जो आपल्याला प्रॉब्लेम आहे तो किती दिवसापासून आहे, किती वर्षांपासून आहे, तो एक किंवा दोन दिवसात किंवा काही महिन्यात जाण्यासारखा नाही। मेलाझ्मा, पिगमेंटेशन किंवा जे वांगाचे डाग असतात बायकांच्या चेहऱ्यावर आलेले असतात, नाकावर आलेले असतात, गालावर आलेले असतात, बहुतेक टाइम हे जे डाग असतात हे डिलिव्हरीमध्ये आलेले असतात। मीन्स आपल्या शरीरात खूप सारे हार्मोनल चेंजेस होत असतात, खूप साऱ्या गोष्टी घडत असतात आणि नंतर काय होतं आपल्या चेहऱ्यावर ते इफेक्ट दिसायला लागतात। जायफळावर या आधीही मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही नक्कीच बघा। व्हिडिओ बघून फायदा नाही, एक दोन दिवस युज करून फायदा नाही, कंटिन्यू युज करा जर डाग असेल तर। माझ्या चेहऱ्यावर बघा कोणत्याही प्रकारचे डाग नाही, वांगाचे नाहीये, पिगमेंटेशन नाहीये, थोडे बहुत डार्क सर्कल्स आहेत, ते आपल्या रात्री जागण्यामुळे होतच असतात। वय वाढतं तर आपली स्किन निसते डिहायड्रेट व्हायला लागते, तर पण वाढत्या वयात तुम्हाला स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं असतं, हायड्रेशन मेंटेन करणं खूप गरजेचं असतं। यासाठी भरपूर पाणी पिणं, हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करणं किंवा स्किन केअर खूप चांगली करणं। तर जायफळ तुम्ही दुधात उगाळून लावू शकतात, रोज वॉटरमध्ये उगाळून लावू शकतात, अशा प्रकारे जायफळ तुम्ही यूज करू शकतात। पण जायफळ यूज करण्याआधी ते जायफळ चांगलं आहे का ते नक्कीच बघून घ्या। जायफळाचा एक खूपच चांगला फेस पॅक मी तुमच्याशी शेअर करणार आहे, 100% हा डाग घालवण्यासाठी यूज करू शकतात। पिगमेंटेशनसाठी किंवा वांगासाठी हा फेस पॅक तुम्ही नक्कीच यूज करा। यामध्ये तुम्हाला काय करायचंय, केसर घ्यायचं आहे, केसरचे एक दोनच हे घ्यायचे आहे, जास्त नाही घ्यायचं, आणि याला तुम्हाला दुधामध्ये उगळायचं आहे। केसर, जायफळ आणि दूध हा जो पॅक आहे हा रात्री झोपण्याआधी तुम्हाला लावायचा आहे। ओके, झोपण्याआधी लावायचा, चांगला ड्राय होऊ द्यायचा आणि स्वच्छ धुवून तुम्हाला कोणतंही असं क्रीम नाही लावायचं केमिकल वाला की ज्याने तुमच्या स्किनवर ही आयुर्वेदिक रेमेडी आणि ते केमिकल एक होऊन जाईल। तर तो जेव्हा तुम्ही ही रेमेडी यूज करतात, हा फेस पॅक यूज करता है, आफ्टर वॉश तुम्हाला कोणतंही मॉइश्चरायझर जे केमिकल आहे त्यात असं काही यूज करायचं नाही। जर तुम्हाला नाईट क्रीम लावायची सवय असेल तर तुम्ही अलोवेरा जेल लावू शकतात, तेही लिफ्स लावायचं आहे, घरात जे प्लांट्स असतात त्याच लावायचं आहे, मार्केटमधलं नाही लावायचं कारण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात। ह्या रेमेडी आपण युज करतो आहे या नॅचरल आहे, तर नॅचरल रेमेडीज युज करण्याआधी किंवा काही दिवस युज करावे लागतात तरच त्याचे इफेक्ट दिसतात। जर तुम्ही हे लावलं, केमिकल लावलं, तर इफेक्ट नाही दिसणार। म्हणून केसर, जायफळ उगाळून लावा दुधामध्ये आणि शक्यतो जे दूध आपण युज करणार आहोत ते कच्चं असावं, बॉईल केलेलं नसावं। कच्च्या दुधामध्ये खूप सारा गुडनेस असतो, तर हे चांगलं तुम्ही उगाळून घ्या, केसर मिक्स करा आणि चेहऱ्यावर हा फेस पॅक लावा। स्किन तुमची उजळ होते, स्किन चमकायला लागते आणि जे डाग आहे, वांगाचे डाग आहे, ते फेंट व्हायला लागते, मीन्स कमी कमी व्हायला लागतात। आणि जर रोजही यूज केला तर काही प्रॉब्लेम होणार नाही, होणार तर तुम्हाला फायदाच होईल। अजून दुसरा एक फेस पॅक तुम्हाला सांगते, यामध्ये तुम्ही रोज वॉटरही यूज करू शकतात। थोडस केसर घ्यायचं, रोज वॉटर घ्यायचं आणि जायफळ चांगलं उगाळून घ्यायचं। जिथे आपण दुधामध्ये जायफळ उगाळलेलं आहे इथे तुम्हाला रोज वॉटरमध्ये जायफळ उगाळायचं आहे, उगाळूनच यूज करा कारण त्याची गुडनेस आपल्याला चांगलं भेटतं। जायफळ रोज वॉटरमध्ये उगाळा आणि यात केसर टाका, हा पॅक तुम्ही लावा। हा पॅक 100% इफेक्ट करतो, जे डेड सेल्स असतात आपल्या स्किनवर किंवा जी लेअर आलेली असते ती निघायला मदत होते, स्किन तुमची खूप चमकदार होते। नक्कीच ट्राय करा तुम्ही हा फेस पॅक, दोन्ही मधला कोणताही यूज करू शकता। याआधी मी यावर व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्ही बघून घ्या, इथे आय बटन मध्ये मी लिंक देऊन टाकेल। आणि पावसाळ्यात किंवा कोणत्याही ऋतूमध्ये जायफळ तुम्ही कसं यूज करू शकतात आज मी तुमच्याशी शेअर केलेला आहे। ऑइली स्किनसाठी, ड्राय स्किनसाठी, कॉम्बिनेशन स्किनसाठी तुम्ही यूज करू शकतात। पहिले तुम्ही यूज करण्याआधी पॅच टेस्ट नक्कीच करून घ्या, काही कारण सगळ्यांना सगळे फेस पॅक सगळ्या रेमेडी सूट नाही होत। थोडीशी पॅच टेस्ट मीन्स थोडासा पॅक घ्यायचा, इथे कानाच्या मागे लावायचा, थोडा वेळ थांबायचं, म्हणजे तुम्हाला काही इचिंग होते का, रेड रॅशेस येत आहेत का, किंवा काही इतर प्रॉब्लेम होत आहेत की नाही ते बघायचं। यापैकी काहीच नसेल तर नक्कीच तुम्ही लावू शकता। हा, जर जायफळ लावतोय तर थोडीशी इचिंग होऊ शकते, थोडीशी चुनचुन होऊ शकते, नॅचरल आहे,
तुम्ही सहन करण्या इतपत हे जर होत असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही फेस वॉश करून चमकदार नितळ स्किन साठी तुम्ही जायफळ नक्कीच युज करा, खूप इफेक्ट भेटतो। आणि वांगाचे डाग किंवा पिगमेंटेशन मेलाजमा असेलच तरी जायफळ युज करा, असं काही नसतं। जर तुमची स्किन नॉर्मल आहे काही त्याला प्रॉब्लेम नाही, तरी तुम्ही जायफळचा फेस पॅक नक्की युज करा, तुमची जी स्किन आहे त्यापेक्षाही अधिक तुमची स्किन खुलून दिसायला लागेल। आय होप आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।